स्वतःच घर नाही बनवलं आम्ही, असं भटकतोय तू घर बांधून घे. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? हायत ना सुरुठी. हा तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर गाडी बघा काय म्हणते छोटी बना आणि म्हणते हर क्या सोना क्या कर रहा था. रोरी आहे थांबा, सोना रडतय माहित आहे का? कालचा व्हिडिओ बघितला का तुम्ही? बघा हे सोना रोरी आहे ना, तो थंबनेल वर आहे ना तो फोटो. हो का तुम्हाला ह्याच्यामधन दिसत नसेल ते बघा. तर सोना रोरी आहे मम्मा, तो व्हिडिओ मी आता टाकला ना. तर म्हणतय मम्मा सोना रोरी आहे मम्मा, सोना रोरी आहे मम्मा. तर आता माझ्या खरं सांगते आपल्या लेकरांना बरं वाटलं का नाही तर बरं वाटत. माझा आज अवतार बघा, थोना धोती आहे आणि सर्दी जाता जाता बघा गायूला. तर म्हणते ए मम्मी छोना हू तू किए है किश है मैं छोना हू. तर चला तुम्हाला सांगते घरेलू उपाय काय असलं ना नक्की सांगा. किसरे तुझं तू बघा थांबा, त्याला मी लावून देते तुम्हाला. बोलते ना औषध पण देते आज ती, नुसतं तिच्याकडेच लक्ष देते. तुम्हाला मी जास्त काय मदत मागणार नाही, फक्त जरा का नाही लूज मोशन मध्ये फरक आलाय, पण घरेलू उपाय खूप चांगला असतं. पण इथली शेजारची बाई म्हणत होती काळा ही काय बडेशोप. मी म्हणलं काळा जिरा म्हणून ऐकलंय म्हटलं बडेशोप नाही, तर ती म्हणली सब का अलग अलग होताय मॅडम, जर तू पाजणार असली तर पाज, पण जावय बापू म्हणले अजिबात फालतू तसं काय करायचं नाही. तर मी त्यासाठी म्हटलं तुम्हाला पण विचारू. खरंच जावय बापू म्हणले औषध चालू आहे काय तोंडात गेलं. हा औषध चालू आहे तर औषध चालू राहू दे बिलकुल, म्हणजे घरातलं आपल्या घरातलं कर, दुसऱ्याचं काय त्यांनी काय ठेवलंय काय नाही तू लगेच विश्वास खूप करतीस, आणि त्या विश्वासामुळे आज तू इथं आहेस, त्यामुळे विश्वास करणं एवढं बंद करून दे. कारण यूपी बिहारच्या लोकांच्या बद्दल असतेच चांगली तसं नाही, पण तू ओळखतच नाहीस, तू ओळखायला खूप म्हणजे ही आहेस म्हणून सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे, कारण कोण होऊन बोलत नाही काय नाही, बायका पण लई आहेत. तर माझ्या बाळाबद्दल आपल्याकडचं मला मावशी वगैरे सांगते, तसं मी विचारलेलं नाही, पण मी आज तुम्हाला विचारते. ए नाही 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 रे बाबा थांबा, तुम्हाला औषध दाखवते अजून दिलंय. आता वॉशरूमला जाणार आहे दवाय, हे बघा चहा तिला खाऊवा दिलाय मी, चहा पेले आणि पप्पा आपले नाश्ता करून गेले, सोनू पिलू शाळेत गेलेत, तर तिला रेडी करते आज. पण काय नाही नुसतं काय नाही जास्त आज म्हणजे घेऊनच बसलेली आहे. सोनूचे पप्पा म्हणजे तुमचे जावय बापू बोलले गायूचे पप्पा की काय नको करूस आज, तू काय नाही केलं तरी चालेल, चुपचाप तिला घेऊन बस. मग आपली खरं सांगते लेकरांना बरं असलं, रातभर हाता होती त्यांच्या त्यांच्या पशीच होती आणि म्हणत होते ताप बिपास काय नाही, इमर्जन्सी आपल्या पशी सगळे औषधं आहेत. पण कसं आहे नको वाटतंय मुलांना काय, लूज मोशनचं पण चांगलं नाही ना ती, आणि माझी पण तब्येत आता डाऊन झालेली आहे. जाता जाता थंडी अशी करती, सर्दी आहे ना आल्यावर जाता नाही. तर मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय माहित असेल ना, म्हणजे घरेलू उपाय खूप माहित आहे आपल्याकडचं, नक्की सांगा. इकडचं मला विश्वास नाही, कारण आपण कराय गेलं तर मी करीन की आपल्या पद्धतीनं करते आपल्या साईडचं. मग ती शेजारची मॅडम म्हणत होती मॅडम काळा ही देऊ का तुला काय बडेशोप पिसल्याला. मी म्हणलं साहेबांना विचारते ह्यांना, म्हणजे तुमच्या जावय बापूंना. मी म्हटलं आता औषध दिले साहेब म्हणतात असू दे परत घेऊन जा म्हणतात, म्हणून गोड बोलून आली. काय करायचं कुणाला वाईट कशाला बोलायचं आपण. तर आली तर तुम्हाला विचारते बर का, आणि पप्पाला सारा दवाखान्यात कसलं वरडावरडी काय, मेरे पप्पा टूटी गए है, डॉक्टर इतकं हसते अंकल अंकल पप्पा टूटी गए पापा अंकल, पण पप्पा सारखं ड्रेस असतंय. तर म्हणते अंकल पापा ड्युटी गाय, त्याला सांगते माझी बीपी चेक करते हा दुती गेले ना, तर मै पापा के साथ जाऊन गे अशी म्हणती. आता काय करू सांगा बरं, तुम्हारे पापा है चुटी बना दिया बघितलं का, क्या लाय पप्पाने तेल लावलंय कंगी केले
काय नाही तस जास्तीला, पण मला भीतीच वाटते माहितीये का. ही ड्रेस तुम्हाला माहितच आहे, दोन दोन ड्रेस आहेत असले. न्यू हे बोलो दो दो है, तिला काय नाही कलर दोन आहेत ना. बघितलं का पप्पाने आणलं. मी पसंद करणार, मी घेणार आणि माझ्यासोबत अशी भांडणार, सारखी अशीच भांडत असती. गंदी गंदी म्हणती मला. गेंडी नाही शादी बेलती अजून म्हणती मला गंदी बोललीस तर सॉरी म्हणते. मैं सॉरी बोलूंगी मेरा बच्चा. तू सॉरी मत आता झोपवलीला टायमिंग खूप झालेला आहे 11:30. काय वाजते माहितीये काय बघते माहितीये का ती. आता बघा बॅक झालं हात माझ चुकून काल शॉट टाकलेलं बच्चा बच्चा. बघा तेरा भारत का बच्चा बच्चा लय ऐकत. तुम्हाला कॉपीराइट पडेल ना आपल्या मोबाईल मध्ये. तर चला तिचं म्हणजे तुम्हाला तुमच्याकडून मी ही मागते. आता तिला चोळून बिळून आंघोळ घातलेली आहे तरी पण का नाही आता बसलंय. माझं हाय माझं काय दिवसभर तिच्यात माग असतं, कधी टाइम भेटल तेव्हा काम करते. आणि तिला असं घरात लय चुलबुली. बोलो मेरे भारत का बच्चा बच्चा बोले जे जे तुझं लय आवड आहे. तर चला त्याला औषध देते गोड बोलत ओढत पाणी दवाई दवाई. बघा औषध म्हटलं की नाही औषध नाही म्हणती दवाई 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 बघितलं दवाई दवाई. आणि चल म्हटलं ना पापा बोले की म्हणजे आम्ही थोडस पायी पायी चालायला होतो ना. बघितलं का ऑइल ऑइल दादाचं ऑइल आहे का आमच्यावर जात नाही माहितीये का बाहेर आम्ही चालवतो पप्पा काय करतायत घेऊन चालते. तर शर्मा रे की किसी कितना किसी मुझे किसी ऑइल लगा रही है. थांबा माझ लय मालिश करते त्याच्या छोट्या छोट्या हाताने. सकाळी बोलते पप्पा मग आऊंगा ड्युटी आऊंगा. पप्पा के साथ ड्यूटी जाऊंगा का बेटा. नाही पप्पा ड्यूटी किरा गेलो का. जाऊ दे तर औषध दिवस झाला. आणि पण प्लीज तुम्ही सांगा घरेलू उपाय. ओव्याचं कोण म्हणतो ओवा खाऊन मावशी म्हणलं कोण म्हणलं हा हा मावशीन सांगितलं जयू हिनी माझ्या सुजाता मावशीन सांगितलं ओवा खाऊन फूक तोंडा बिंडा तू खा तिच्या चारू नकोस पण फूक. तर म्हटलं हो हा अलकाताईनी पण सांगितलं. आणि त्यासाठी ना मी तीच म्हणते बाबा हे ढक्कन द्यायला सांगितलेलं आहे छोटस ढक्कन आहे ही. तर हे बघा हा औषध द्यायचं आता परत दवाई दवाई देणार आहे अभी आप सोचते नाही ना ठीक आहे ओके. आमचं काम काय झालं ना 11:30 वाजले निघूनच बसलेली आहे. बघा अजून झोपेल आता उठून आणलंय तिला आंघोळ घातली. बघा बळन बघितलंय बघा किशात दवाई आहे उधर गिरी जागी बेटा. तर आताशी तिला खाया पियाला देऊन तिला वॉशरूमला नेऊन मग त्यातला फरक आहे. पण घरेलू उपाय पाणी दे दो आया थांब देते गाय हिंकी थांब पुसते हा हात से पाणी दो. तिला खायला पण दिलं होतं ना आता अर्धा तास झालं त्याच्या डिस्टन्स ठेवते आणि सगळ्यांना म्हणती आंटी भाग गई गंदी गई की. बघितलं का तिला कसं कळतं बघा मी उलट बोललेलं हाय मम्मीला बघितलं का तू म्हणजे गंदी काही की बोल रही आहे गंदी. बघा मला अजून समोरच चोरी असती. बघा मेरे भारत का बच्चा बच्चा क्या बोल रहा है जय श्री राम बोलेगा. देखो चला चला ती आणि शॉर्ट बघा किती नाचलंय कॅन्ट. क्या बोल रही दादा हा दादा के साथ सोना नाच रही है आणि कॅन्ट मध्ये नाचतंय लय क्लीन असतं कॅन्ट एक कचरा नसतो आर्मी मध्ये ती किती खुश असत.
एक केचे ने इत्तो सभी नहीं दस्ते ए हे आमी फिरते फिरते ए साहेब ची मुलगी आली साहेब ही मैडम आली बोल हां हां लकले लकले जा तर चला आणि जाऊन येड्यात काढले पप्पाचं सगळं सांगते तिथं बसून आ गाय केचेत बघा कसलं हसत इकडे इथे इथे ते मेजे केचेत मेजे मेजे बघा बघा आता उठलं बघा आता खेळती मी तिच्या सोबतीला काय करते आणि आता काम करते सगळं घेऊन जाते आणि लक्की सांगा ठीक आहे काय म्हणते बघूया तुम्ही इथंच बघितलं का हा मी कच्चे नाही बोलो तिथं किचन हा झुमरू झुमरू कचर मम्मीच झुमरू तिचं वाटत कचर म्हणजे मम्मीला घाण बोलते झुमरू पण स्वतःच कचर हा झुमनू कचर तर चला जाऊ बाय करतो बाय करतो बाय लव हा केचर बताव केचर बाय बघितलं वरून कसं कसं हा नमस्ते गुड मॉर्निंग एव्हरीबडी हा लव यू कैसे हो कैसे हो पूछ लो मम्मी काम करती रहती है पापा काम करते रहते हैं दीदी काम करती रहती है और तुम क्या करती रहते गंदी गंदी बोलती मम्मी ला रोती मैं मम्मी मम्मी बोलती रहती है देखो मम्मा धोती ना रोती रहती अच्छा मम्मा रोती का है मम्मा धोती है नहीं रोता था आता नहीं रोत कैसे ला रोती आता तू मला मागत नाही मी रोत नाही चला काल का नाही मम्मा का त्यात आहे नी मराठीच आहे आणि माझं हां हां तर म्हटलंय त्यात आहे नी मी जे काल व्हिडिओ बनवला ना हिंदी मध्ये बोलून त्यांना मराठी येत त्या मुंबई मध्ये राहतात परत दुसरी गोष्ट त्यांनी कमेंट केलेली की पहिलं हा आमच्याकडून चुकी झाली आमचं स्वतःच घर नाही बनवलं आम्ही असंच भटकतोय तू घर बांधून घे चांगलं राहील म्हणून होत आहे मी स्वतःच माझं घर बनवीन तुम्ही तर माझ्या सोबतच आहे बघत जा माझ्या घर बांधल म्हणजे माझं स्वतःच बनवल्याशिवाय मी राहणार नाही स्वतःचं घर स्वतःचं खूप गरजेचं आहे आणि स्वतःच मी घर बनवणार आहे तर नक्कीच तुम्ही बघतच आहे त्यामुळं काय टेन्शन नका घेऊ चला तुमच्या आशीर्वादामुळे लवकरच होईल आपलं ठीक आहे लवकरच बनल माझ्या स्वतःच्या घरामध्येच मी प्रवेश करीन ठीक आहे रिटायर होता होयाच्या आधी तर चला चुटी काढून घेतली बघितली का काय करू आता काय करू वेळ गेला का नाही सगळं निघून बघितलं का अशी करती ओरडती ओरडती ना कसा बसवून घेती मम्मी कितने काम लगाती आहे बघितलं का मम्मी रागवली चला बाय करतो बाय लव्ह यू चला काळजी घ्या आणि मदत करा प्लीज आणि ते सांगा एवढं कोणा कोणा मावशी माझ्या बहिणीनो माझ्याला आपल्याला काही जेंट्सला एवढं माहित नसतं आपल्या घरगुती आपल्या गावाकडच्या मावशी बहिणींना खूप माहित असतं की घरेलू उपाय काय काय द्यायचं हा हा तू जा 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 ना जा ना जा ना तर चला काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता कामाला लागते तुम्ही नका काळजी करू